मी चित्राली आणि वेलकम टू हॉलिवूड बॉलिवूड। 2017 ची सुरुवात बॉक्स ऑफिसवर झाली ती एका मोठ्या क्लॅशने। बॉक्स ऑफिसवर शाहरुखचा रईस आणि ऋतिकचा काबिल रिलीज झाला आणि चर्चांनी जोर धरला। आता या क्लॅशचा या दोन्ही सिनेमांवर नक्की काय परिणाम झालाय, चला पाहूया। अम्मी जान कहती थी, कोई धंदा छोटा नहीं होता। 2017 चा पहिला लॉन्ग वीकेंड आला आणि बॉलिवूडकरांच्या ते पथ्यावरच पडले। लॉन्ग वीकेंड म्हणजे सिनेमा रिलीज करण्याची सुवर्ण संधी, पण या वर्षाचा पहिला लॉन्ग वीकेंड अधिक खास ठरला ते अनेक कारणांमुळे। शाहरुखचा रईस आणि ऋतिकच्या काबिलचं कोडं अखेर सुटणार होतं। दोन्ही सिनेमे गेल्या वर्षभरापासून एकमेकांसमोर उभे ठाकले होते। अखेर दोन्ही सिनेमे एकाच दिवशी रिलीज होणार असं जाहीर झालं। ना शाहरुखने माघार घेतली, ना रोशन्सने कुणाचं ऐकलं, आणि एरवीचा फ्रायडे रिलीजचा पांडा मोडत हे दोन्ही सिनेमे 25 जानेवारीच्या बुधवारी बॉक्स ऑफिसवर दाखल झाले। सिनेमाच्या प्रमोशनसाठी दोन्ही अभिनेत्यांनी कुठलीही कसर बाकी ठेवली नव्हती। ऋतिकनं जागोजागी जाऊन सिनेमा प्रमोट केला, पण शाहरुखनं हा गेम जिंकला। नेहमीच प्रमोशनची अनोखी पद्धत आजमावणाऱ्या SRKनं यावेळी सुद्धा युक्ती लढवली। त्यानं दिल्लीच्या प्रमोशनच्या वेळी विमानाला डावलून रेल्वेनं प्रवास करायचा ठरवलं। रईस बाय रेल हे सोशल मीडियावर ट्रेंड करत होतं। या प्रवासादरम्यान एक दुःखद घटना घडली, पण त्याने सिनेमाला काही नुकसान झालं नाही आणि हे प्रमोशनचं आगळं वेगळं स्वरूप सिनेमासाठी तोफ ठरलं। या सगळ्यात ऋतिकचा फॅन क्लब मोठा का शाहरुखची क्रेज मोठी ठरते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। शेरो का जमाना होता है असं म्हणत शाहरुख रईस खान म्हणून बॉक्स ऑफिसवर अवतरला, तर साध्या सरळ एका अंध व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून रोहन भटनागरच्या रूपात अवतरला ऋतिक। दोन्ही सिनेमे तसे वेगळ्या विषयाचे, तशी सिनेमांची तुलनाच होऊ शकत नाही। जिथे किंग खानचा सिनेमा एका डॉनच्या आयुष्यावर आधारित आहे, तिथे ऋतिकचा सिनेमा बदलाच्या सुरात बुडलेल्या ऋतिकची कथा आहे। दोन्ही सिनेमांना तशा स्क्रीन्सही पुरेशा मिळाल्या। संपूर्ण भारतात रईसला 2700 स्क्रीन्स मिळाल्या, तर काबिलने 2200 स्क्रीन्स पटकावल्यात। दोन्ही सिनेमे निव्वळ एकत्र रिलीज होत आहेत म्हणून सिनेमांमध्ये तुलना करणं सुरू झालं। अगदी सुरुवातीपासूनच शाहरुखचा सिनेमा ऋतिकच्या काबिलवर भारी ठरेल असा अंदाज बांधला जात होता, आणि अगदी तसंच झालं। रईस काबिलवर वरचढ ठरेल असा अंदाज अनेकांनी बांधला असला तरी तो इतक्या फरकानं असेल असं कुणाला वाटलं नसेल। छटक मजबूदार को कहीं सन्नाटे में ट्रांसफर कर दो साहिब, जहां जाता है साला नडता फिरता रहता है। शाहरुखची लोकप्रियता जगभरात फारच जास्त आहे। अमेरिका, लंडन, गल्फ या देशांमध्ये तसंच ऑस्ट्रेलियात सुद्धा त्याचे सिनेमे सुपरहिट ठरतात आणि हाऊसफुल बुकिंग नक्कीच मिळतं। तेच यंदाही झालं, पण भारतातही त्याचे सिनेमे तितकेच गाजतात। याचाच फायदा त्याच्या समोर दुसरा सिनेमा असला तरी फार बसला नाही। शाहरुखचा सिनेमा रिलीजच्या 5 दिवसांमध्येच 100 कोटींचा आकडा पार करेल असं म्हटलं जात आहे। तर ऋतिकच्या काबिलला या क्लबमध्ये पोहोचायला सध्याची बॉक्स ऑफिसची परिस्थिती बघता जास्त वेळ लागू शकतो। याला अनेक कारण आहेत। एकतर शाहरुखचं फॅन फॉलोईंग आणि प्रसिद्धी भारतात आणि जगभरातच तशी फारच जास्त आहे, त्यामुळे रईसला खूप फायदा होईल। तर ऋतिकचा काबिल मोठ्या शहरात अधिक चालण्याची शक्यता आहे। शाहरुख माहिराच्या जोडीला नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अफलातून अभिनयाची साथ लागली, त्यात सिनेमाची गाणी हिट ठरत आहेत। सिनेमात सनी लिओन हा एक बोनस पॉइंट आहे। तिचं लैला में लैला गाणं सध्या फारच हिट आहे, जिथे तिथे हेच गाणं ऐकायला मिळत आहे, त्यामुळे रईसची क्रेज जरा जास्तच आहे। ऋतिकचा मागचा सिनेमा मोहेंजोदारो पाहिजे तितकी कमाल दाखवू शकला नाही आणि बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला।
त्यात ऋतिकचं खासगी आयुष्यही नको त्या कारणासाठी चर्चेत आलंय आणि थोडं का होईना त्याच्या फॅन फॉलोईंग मध्ये घट झाली असं म्हणता येऊ शकतं. दोन्ही सिनेमांच्या कथा उत्तम असल्या तरी माउथ पब्लिसिटी बघता रईस काबिलवर भारीच पडतोय. पण क्लॅशचं नुकसान फक्त काबिलवरच होतंय असं नाही, रईसच्या कलेक्शनवर सुद्धा या क्लॅशचा बऱ्यापैकी परिणाम होताना दिसतोय. रईसनं पहिल्या दिवशी 20 कोटी 42 लाखांची कमाई केली तर दुसऱ्या दिवशी या सिनेमानं 26 कोटी 30 लाखांचा आकडा पार केला. तिथे काबिलनं पहिल्या दिवशी 10 कोटी 43 लाख कमावले आणि दुसऱ्या दिवशी हा आकडा 18 कोटी 67 लाखांवर गेला. दोन्ही सिनेमांची 2 दिवसांची कमाई बघता रईस नक्कीच नंबर 1 ठरतोय हे सरळच दिसतंय. पण जर क्लॅश झाला नसता तर रईसने पहिल्या दिवशी किमान 40 कोटी तरी कमावले असते असा अंदाज बांधला जातोय. तर 100 कोटींचा आकडा सुद्धा सिनेमाने तब्बल 2-3 दिवसात गाठला असता, जिथे आता क्लॅशमुळे त्याला किमान 5 दिवस लागते. आणि दोन्ही सिनेमांना त्यांच्या अपेक्षे इतकं यश मिळण्यासाठीचा वेळ दुप्पट होऊन गेलाय. सध्या तरी या क्लॅश रेस मध्ये बॉक्स ऑफिस वर शाहरुखचा रईसच रईस ठरतोय. तर ऋतिकच्या काबिलनं मात्र अद्याप तो काबिल असल्याचं सिद्ध करायचंय. शाहरुखचा हा सिनेमा 2017 पहिला हिट मानला जातोय. पण तरीही पहिला आठवडा पार पडल्याशिवाय ठोस असं काही सांगता येणार नाही. हा पूर्ण गेम उलटा सुद्धा फिरू शकतो. म्हणूनच या दोन्ही सिनेमांमध्ये प्रेक्षकांसाठी काबिल ठरत बॉक्स ऑफिसवर रईस कोण ठरतं हे कळायला थोडी वाट पाहावी लागणार आहे. चित्राली चोगले, IBN लोकमत. देसी गर्ल प्रियांकाच्या पहिल्या हॉलिवूड सिनेमा बेवॉचचा एक नवीन टीझर नुकताच रिलीज झालाय. या नवीन आणि हटके टीझर मध्ये सिनेमाची संपूर्ण कास्ट एका वेगळ्या रूपात आपल्या समोर येते. आपण सुद्धा डोंट वरी, समर इज कमिंग म्हणत या कास्टची इंट्रोड्यूस होऊया. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त हॉलिवूड बॉलिवूड. वेलकम बॅक आफ्टर अ शॉर्ट ब्रेक. फेब्रुवारी महिना उजाडताच वेध लागतात ते ऑस्कर अवॉर्ड्सचे. या महिन्यात या ऑस्कर अवॉर्डची नॉमिनेशन्स नुकतीच जाहीर करण्यात आली. या नॉमिनेशन्समध्ये नक्की काय सरप्राइजेस आहेत, कुठल्या सिनेमाने बाजी मारली आहेत, चला पाहूया. पण याची नांदी होते की दरवर्षी जानेवारीत नॉमिनेशन जाहीर होतात तिथे. चर्चा रंगतात, जल्लोष होतो, हिरमुसले पण देखील असतात. सगळ्यात जास्त उत्सुकता असते ती अखेर या अकॅडमी अवॉर्ड्सची, त्या ग्लॅमरस सोहळ्याची आणि विजेता कोण होणार याची. यंदा सुद्धा असंच काहीच आहे. अपेक्षेप्रमाणे लाला लँड सिनेमाने यंदाच्या ऑस्कर नॉमिनेशन्सवर वर्चस्व गाजवलंय. 14 नॉमिनेशन्स मिळवणारा हा यंदाचा एकमेव सिनेमा ठरलाय. Maybe it means something. I doubt it. Yeah, I don't think so. You could just write your own roles, you know, write something that's as interesting as you are. What are you going to do? I have my own club. जवळपास सगळ्याच कॅटेगरीमध्ये या सिनेमाने नॉमिनेशन्स पटकावली आहेत आणि खरं तर हा सिनेमा तेवढा पात्रतेचा आहेच म्हणा.
सिनेमा जगभर गाजतोय. यंदाच्या गोल्डन ग्लोब्स मध्ये देखील सिनेमाने अनेक पुरस्कार पटकावलेत आणि सिनेमा किती उत्तम जमून आलाय हे सिद्ध झालं. आता अकॅडमी अवॉर्ड्स मध्ये सुद्धा हेच दृश्य दिसेल का की सगळं चित्रच बदललेलं असेल हे बघण्यासारखं आहे. I've lost my voice in screaming and lamentation this weekend. बरे, या व्यतिरिक्त विशेष आकर्षण ठरलं मेरिल ट्रीप यांना मिळालेलं यंदाचं नॉमिनेशन. हॉलिवूड, फॉरेनर्स अँड द प्रेस. कॅन यू इमॅजिन व्हॉट दॅट मस्ट फील लाइक टू होल्ड 3. त्यांच्या फ्लोरेन्स फॉस्टर जर्किन सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं नॉमिनेशन त्यांना मिळालंय. हे त्यांचं 20वं नॉमिनेशन आहे आणि 3 वेळा त्यांनी या गोल्डन ट्रॉफीवर त्यांचं नाव कोरण्याचा मान पटकावलेला आहे. फ्लोरेन्स फॉस्टर जर्किन्स हा फ्लोरेन्स जर्किन्स यांच्या आयुष्यावरती आधारित सिनेमा. मेरिल यांच्या अजरामर अभिनयाने त्याला वेगळीच उंची मिळाली आहे. यंदाच्या गोल्डन ग्लोव्ज मध्ये या सिनेमासाठी सेसिल बी डेमिल हा मानाचा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं. याच गोल्डन ग्लोबची पुनरावृत्ती करून या सिनेमासाठी यंदा 4th ऑस्कर अवॉर्ड त्या घरी घेऊन जाणार का हे यंदाचं एक मुख्य आकर्षण ठरणार आहे. Another take? Well, I don't see why. That seemed perfect to me. या सगळ्या नॉमिनेशन मध्ये लायन या सिनेमानेही सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. सिनेमाची चर्चा तशी जोरदार होती पण सिनेमा थेट सर्वोत्कृष्ट सिनेमाच्या कॅटेगरीत नॉमिनेशन मिळवेल हे फारसं स्पष्ट नव्हतं. या सिनेमाच्या टक्करीत अरायव्हल, फेन्सेस, हॉक्स ऑर रीच, हेल ऑर हाय वॉटर, हिडन फिगर्स, लाला लँड, मॅनचेस्टर बाय द सी, मूनलाईट असे एकापेक्षा एक सरस सिनेमे. हा सिनेमा देखील ट्रेलर रिलीज झाल्यापासून खूपच वेगळा म्हणून समोर आला. Do you have any idea what it's like? How every day my real brother screams my name. I always thought that I could. त्याचा ट्रेलर, वेगळी कास्ट, सिनेमाची हटके कथा सगळंच हिट ठरलं. पण तरी सिनेमाला या कॅटेगरीत नॉमिनेशन मिळेल याची खात्री फार लोकांना नव्हती. अखेर लायनने सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणून नॉमिनेशन तर मिळवलंच, शिवाय निकोल किडमॅनला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून तर देव पटेलला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून या सिनेमासाठी नॉमिनेशन मिळाली आहेत. देव पटेल गेली अनेक वर्ष अनेक हिट सिनेमे देऊन सुद्धा या ऑस्कर अवॉर्ड पासून वंचितच राहिला होता. यंदा त्याला पहिल्यांदाच नॉमिनेशन मिळालंय. त्याचं रूपांतर विजयात होतं का हे तर 27 फेब्रुवारी रोजीच कळेल. तर या सगळ्या सरप्राइजेस आणि नॉमिनेशनच्या गरमागरमीत खरी बाजी कोण मारतं ते लवकरच कळेल. सध्या तरी आपण अंदाज बांधत 27 फेब्रुवारीची वाट पाहूयात अँड द ऑस्कर गोज टू ऐकण्यासाठी सज्ज होऊयात. चित्राली चोगले, IBN लोकमत. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त हॉलिवूड बॉलिवूड. वेलकम बॅक आफ्टर अ शॉर्ट ब्रेक. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय लवकरच जॉली LLB बनून आपल्या सगळ्यांना हसवायला येणार आहे. हा सिनेमा सुद्धा सत्य घटनेवर आधारित आहे, त्यामुळे अक्षय आणि सत्य घटनेवर आधारित सिनेमांचं एक वेगळं समीकरण बनून बसलंय. ह्या सगळ्या सिनेमा मागे फक्त अक्षय नसून या सिनेमाची थीम सुद्धा आहे. ह्या सगळा माहोल कसा असतो हे सगळं तुम्हाला अनुभवायचं आहे. चला तर मग आपण सुद्धा या टीमच्या सेटवर जाऊया आणि या टीम संगे रंगून जाऊया. पर मेरे को सबसे ज्यादा सरप्राइजिंग बात क्या लगी थी कि अक्षय कभी बनारस गए नहीं है. मुझे लगा 25 साल का करियर है और बनारस में बहुत फिल्में शूट होती हैं, तो मुझे लगा 2-3 बार तो बनारस गए होंगे. आज मैं बहुत खुश हूँ क्योंकि मेरा पहली बार गंगा किनारे में आना, भारतपुर में आना, बनारस में आना मेरा पहली बार हुआ है. द
Then we were discussing that we have to shoot this scene tomorrow where Akshay's character Jolly takes a dip into Ganga. We were shooting immediately after monsoon. So Ganga was almost running at the danger level. So I'd taken the boat in the middle of the Ganga and, you know, we had taken a couple of shots with the duplicate and suddenly Akshay said that, you know, I've come first time to Banaras and I like the feel of this place. Let me do this shot. I'll jump into river. A dip in the Ganga is considered sacred. So my immediate thought was that no, we shouldn't be doing it. But he said, no, I'll do it. You don't worry. I'm a good swimmer and trust me. And once he jumped into water, he was swimming better than the local guys. So, and he was waving hands at me that, look, you were so worried. I'm having a fun. I'm going to swim for another 5 minutes. Bollywood's handsome khiladi Akshay Nantar, Hollywood's beauty kade vaduya. Emma Watson laukarats Belle, manje beauty banun Beauty and the Beast madhe zhadakna rahe. Ticha avazatla ek navin gaana ya navin trailer madhe nuktas release karna chala. Ha trailer chala pahuyat. I want adventure in the great white somewhere. Hello? I want it more than I can tell. Come into the light. For once it might be grand. What if she is the one? To have someone understand. Pleased to meet you. I want so much more than they've got planned. Hollywood, Bollywood मध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताजा बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा फक्त IBN लोकमत.